नमस्कार, आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता पहा आजच्या ठळक घडामोडी. मेथे येथील 14 वित्त आयोगाच्या निधीचा लाखो रुपये भ्रष्टाचार करणारे सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल करा. सीओ कॅबिन जवळच आंदोलन सुरू. जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती धुळे व नंदुरबार तर्फे पत्रकार परिषद घेऊन केले आवाहन. भव्य पेन्शन मेळावा 2 नोव्हेंबरला घेणार. धुळ्यात खांदेस्थली समाजाचा वधूवर परिचय मेळावा हिरे भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न. दोंडाच्या जवळून मेथी या गावाला 14 वित्त आयोगाच्या निधीचा लाखो रुपये भ्रष्टाचार करणारे सरपंच प्रशांत बागले यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या दालनासमोर आज दिनांक 30/11 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. असे ग्रामीणचे मयूर बोरसे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व त्यांचे सहकारी आमरण उपोषणाला बसले आहेत. 1 वर्षापासून लाखो रुपयाचे भ्रष्टाचार झालेल्या संदर्भात सर्व ग्रामस्थ पक्षीय पदाधिकारी लढा देत आहेत. माननीय मंत्री महोदय मुर्शिद साहेबांपासून ते BDO पर्यंत सर्व पुराव्यांनिशी तक्रार केली आहे. भ्रष्टाचारी सरपंच यांना व त्यांचे सहकारी यांना व मोठे अधिकारी यांना पाठीशी घालून गुन्हा दाखल करीत नाही. गुन्हा दाखल करावा असे चौकशी अहवाल पत्रात स्पष्ट म्हटले आहे. तरी जोपर्यंत गुन्हा दाखल करीत नाही तोपर्यंत माननीय सीओ यांच्या दानातच आमरण उपोषण सुरूच राहील. वारंवार उपोषण आंदोलन केली त्याचा काही उपयोग होत नाही. महिना 1.5 महिन्यापासून गुन्हा दाखल करण्याचे पत्र लपविल्याने BDO यांच्यावरही गुन्हा दाखल करावा असा ठाम निर्णय घेऊनच सीओंच्या दालनात आंदोलनाला बसलो आहोत असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मयूर बोरसे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मयूर बोरसे, बंशीलाल सोनवणे, विलास गोसावी, रमेश पाटील, कैलास आयरे, लोटन माळी, चिराग माळी आदी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसले आहेत. नमस्कार, मी मयूर बोरसे पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष धुळे ग्रामीण. गेल्या वर्षभरापासून मेथी ग्रामस्थ मेथी ग्रामपंचायतीच्या संदर्भात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय पदाधिकारी हे लढा देत आहे. माननीय मंत्री महोदय मुश्रीफ साहेबांपासून तर खाली BDO या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून देखील निव्वळ या प्रकरणामध्ये बडे अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये त्यांचे हात बरबटलेले आहेत असं सर्वश्रुत असल्यामुळे या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कुठेतरी जिल्हा प्रशासन करत आहे. आम्ही वारंवार निदर्शने आंदोलनं रास्ता रोको करून देखील सुद्धा जर या झोपलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला काही मस्ती आली असेल तर ही मस्ती उतरवण्यासाठी इथून आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत. जोपर्यंत त्या भ्रष्टाचारी सरपंचाच्या केलेल्या गुन्ह्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही स्वरूपात इथून मागे घेतलं जाणार नाही. व अहवालामध्ये BDO अहवालामध्ये देखील लाखोचा भ्रष्टाचार निदर्शनात आल्यानंतर देखील व सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी देखील या संदर्भात गुन्हा दाखल करावा असं पत्र दिल्यानंतर देखील गेल्या 1.5 महिन्यापासून ते पत्र लपून ठेवण्याचं पाप या BDO केलेलं आहे. तर त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी व आम्ही या संदर्भात अगोदरच न्यायालयीन प्रक्रियेमध्ये यांच्या विरोधात आम्ही खटला चालवत आहोत. जो जो अधिकारी जो जो प्रशासकीय अधिकारी या संबंधित भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करेल त्या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाहीत व इथून पुढचं आंदोलन उद्यापासून उग्र स्वरूपाचं असेल. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या आंदोलनाची माघार होणार नाही. विक्रांत बागले यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. त्यांच्याकडनं झालेल्या भ्रष्टाचाराची अपहाराची रक्कम ही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने वसूल केलीच पाहिजे. भ्रष्टाचाराचा प्रामुख्याने ज्या ज्या गोष्टी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून पॅम्पलेट मध्ये नमूद केलेल्या असतात त्या पॅम्पलेट मध्ये नमूद नसलेल्या कामांचं देखील बिल अदा करण्याचं तिथं काम झालेलं आहे. वेळोवेळी पॅम्पलेट बदलून म्हणजे आता त्या बदलवलेले पॅम्पलेट माननीय आता मॅडम मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा खरंच या जिल्हा प्रशासनावर अंकुश आहे का हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित होतो. माझं मत असं आहे की त्यांनी तो भ्रष्टाचार दडपण्यासाठीच या अधिकाऱ्यांचा पाठबळ देऊन तो पॅम्पलेट बदलवण्यात आलेला आहे. उद्याला पत्रकार परिषद सीओंच्या दालनासमोरच घेणार आहोत. आम्ही सर्व पुराव्यांशी सर्व पत्रकारांना आम्ही सर्व पुरावे सुपूर्द करणार आहोत. त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या अकाउंटवरून थेट सरपंचांच्या अकाउंटवर जे RTGS झालेले आहे त्याचं सुद्धा मूल्यांकन यांनी या चौकशी समितीमध्ये केलेलं नाहीये. LED लॅम्प हे कामात नसताना गावात कुठेही नसताना तिथं त्याची देखील बिलं अदा करण्यात आलेली आहे. शाळेची भिंत
ही कॉन्क्रीटची वॉल कंपाऊंड असताना देखील तिथं तार कंपाऊंड दाखवून वॉल कंपाऊंडचं बिल काढण्यात आलेलं आहे. असं असंख्य प्रकारचे भ्रष्टाचार या सरपंच रमाकांत बागले यांनी केलेलं आहे. त्यांनी सदरील ग्रामपंचायत ग्रामसेवक आपलं वाघ आणि सागर बदाने यांना आताशी धरून ही हा फार मोठ्या प्रमाणाचा एक प्रशासकीय व शासनाच्या रकमेचा अपहार त्यांनी केलेला आहे. त्यामुळे हे आंदोलन आम्ही या माध्यमातून करत आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही व जिल्हा प्रशासनातील ज्या ज्या अधिकाऱ्यांनी बड्या अधिकाऱ्यांनी या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर देखील जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कोणत्याही स्वरूपात मागे घेतलं जाणार नाही. आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात.